नमस्कार, दुर्वापुरवा फाउंडेशन या चॅनेलमधून मी माधुरी घाडगे. आज मी तुम्हाला गोवर आणि रुबेला म्हणजेच MR लसीकरणाबद्दल माहिती सांगणार आहे. गोवर हा प्राणघातक रोग आहे ज्याचा प्रसार विषाणूंद्वारे होतो. हा हवेतून पसरणारा रोग आहे. गोवरच्या संसर्गामुळे मुलांना मेंदूज्वर, निमोनिया होऊ शकतो, अंधत्वही येऊ शकते, कधी कधी मूल दगावू शकते. आणि रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलालाही होतो. अशी मुले मुखबधीर, अंध, मतिमंद असे व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. गोवर आणि रुबेला या प्राणघातक रोगांपासून आपल्या भावी पिढीला वाचवायचं असेल तर MR लस घ्यायला अजिबात विसरू नका. ही लस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत शासकीय आरोग्य केंद्रात मोफत दिली जाते. तसेच MR मोहिमे अंतर्गत सर्व शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये दिली जाणार आहे. ही लस AD सिरिंज द्वारे दिली जाणार आहे. ही सिरिंज एकदा वापरात आल्यावर आपोआप लॉक होऊन त्या सिरिंजचा वापर पुन्हा करता येत नाही. ही लस अतिशय खात्रीदायक आहे. तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही थेट जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क करा. समजा ही लस घेतली आहे तरी सुद्धा तुमच्या मुलाला MR मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा द्या, अवश्य द्या. चला तर मग 9 महिने ते 15 वर्ष वयातील सर्व मुलांना MR लस देऊन आपला भारत देश गोवर आणि रुबेला मुक्त करूया. धन्यवाद. तुम्हाला माझा हा चॅनेल आवडेलच तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांसाठी शेअर करा. आणि नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी बाजूच्या बेल बटणाला क्लिक करा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया मेसेजमधून पाठवायला विसरू नका.